आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खूप टेस्टी अशी दहीवड्यांची रेसिपी, तर तुम्ही व्लॉग स्किप न करता पूर्ण पाहावा। श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। सुवर्णा म्हात्रे ब्लॉग्स अँड रेसिपीज या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आहे गुरुवार थर्सडे आणि आज मी बनवणार आहे दही वडे आणि त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार। पहिले सर्व देवाचं आवरून घेते, दिवाबत्ती वगैरे करते आणि त्यानंतर तुमच्याबरोबर दही वडे शेअर करते आणि बघूया अजून काही दाखवायला मिळालं ब्लॉगमध्ये तर दाखवेल मी काय करताना वगैरे। चला तर स्टार्ट करूया ब्लॉग। तर इथे मी वडे बनवण्यासाठी उडीद डाळ घेतलेली आहे 200 ग्रॅम आणि 50 ग्रॅम मूग डाळ असं प्रमाण आहे आणि ते मी जास्तीत जास्त 6 तास भिजत घातलेलं आणि भिजून झाल्यावर डाळ अशी झालेली आहे। त्यानंतर इथे बाजूला मी चिंच गुळाची चटणी बनवायला घेतली आहे, ही सुद्धा रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी खजूर, चिंच आणि गुळ सम प्रमाणात घेतलेलं आहे आणि भिजत घातलेलं आहे। तर इथे मी उडीद डाळ आहे ती मिक्सरला थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेणार आणि चिंचेची चटणीसुद्धा बारीक वाटून घेणार आणि त्यानंतर चिंचेची जी चटणी आहे ती अशा पुरणाच्या चाळणीतनं किंवा अशा चाळणीतनं बारीक गाळून घ्यायची, कारण का तिचा चोथा निघून जातो पूर्ण। चमच्याच्या साह्याने किंवा हाताच्या साह्याने गाळून घ्यायची आणि गाळल्यावर ती अशी होते। तर त्यानंतर त्याच्यामध्ये मी गॅसवर शिजत ठेवलेली आहे ती चटणी आणि त्याच्यामध्ये मी मीठ घालते चवीप्रमाणे आणि तिकडे वड्याचं बॅटर ठेवलेलं आहे त्यामध्ये सुद्धा मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे। दोन्हीही रेसिपी मी एकदमच आज दाखवत आहे तुम्हाला। तर मीठ घातल्यावर मी चटणीमध्ये घालत आहे लाल तिखट, तर ते तुम्हाला तिखट जेवढं आवडतं त्याप्रमाणे घालायचं। मी इथे 1.5 चमचा घातलेला आहे आणि जिरा पावडर आहे भाजलेला जिरा पावडर, ते छोटे 2 चमचे घालत आहे आणि त्यानंतर मी इथे माझ्याकडे काळा मीठ होता पण तो खड्याच्या ह्याच्यात होता त्यामुळे मी इथे त्याला खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेते आहे आणि तो काळा मीठसुद्धा मी घालणार आहे। साधारण 1 चमचा काळा मीठ घालायचं आहे आपल्याला, कारण का ती चटणी चटपटीत होण्यासाठी आपल्याला काळा मीठ घालणं जरुरी आहे। आणि हे सर्व घालून मी चांगली चटणी सुकेपर्यंत शिजवून घेणार आहे। तर इकडे चटणी मी शिजायला ठेवलेली आहे आणि इथे मी दही घेतलेली आहे। तर दहीमध्ये मी मीठ थोडंसं चवीप्रमाणे घालते, कारण का दही वडे बनवायचे आपल्याला, तर मीठ घालते चवीप्रमाणे आणि त्यामध्ये नंतर मी घालणार आहे भाजलेली जिरा पावडर 1 चमचा आणि जेवढं गोड पाहिजे तेवढे आपल्याला इथे साखर घालायची आहे। तर इथे मी साधारण 5-6 चमचे साखर घातलेली आहे आणि ते मिक्स करून घेणार चांगलं साखर विरघळेपर्यंत दही। आणि त्याच्यानंतर मी इकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि माझी चटणीसुद्धा शिजत आहे। तर तिकडे मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये 1 चमचा ठेवलेला आहे आणि आपलं जे वड्यांचं बॅटर आहे त्याच्यामध्ये मीठ घालून मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे त्याला। तर इथे मी थोडंसं गरम पाणी करण्यासाठी ठेवलं आहे, म्हणजे कोमट पाणी करून घेणार आहे। तर त्यामध्ये आपल्याला वडे नंतर तळून झाल्यावर त्या कोमट पाण्यामध्ये ते वडे घालायचे आहेत म्हणून। आणि हे अगोदरसुद्धा मी चांगलं मिक्स केलेलं आणि नंतर हातानेसुद्धा मी मिक्स करते वड्यांचं पीठ। तर पाण्यामध्ये चमचा बुडवून असा त्याच्याने वडे एक एक घालते। तर ही माझी ट्रिक आहे वडे दही वडे बनवायची, ह्याच्याने व्यवस्थित दही वडे बनतात एकदम। आणि मीडियम गॅसवर मी दही वडे तळून घेणार आहे। इकडे आपलं पाणीसुद्धा कोमट झालेलं आहे चांगलं।
दहीवडे जास्त लाल करायचे नसतात, त्याच्यामुळे ते मीडियम गॅसवर हळूहळू होऊन द्यायचे आणि त्यांना चांगला गुलाबी कलर येईल इथपर्यंत तळायचे आहेत। ते आतनंसुद्धा चांगले तळून झाले पाहिजे, कच्चे नाही राहिले पाहिजे, त्याच्यामुळे मीडियम गॅसवरच तळायचे। आणि चटणीसुद्धा आपली चांगली शिजत आली आहे। आता चटणीमध्ये आपण पाणी घालतो ना, ते पूर्ण शिजायला पाहिजे आणि पाणी पूर्ण आटायला पाहिजे, त्यामुळे ती चटणी जास्त दिवस टिकते। तर ही चटणी मी दहीवड्यांनासुद्धा यूज करणार आहे आणि मिसळ, अजून पाणीपुरीसाठी ही चटणी वापरते मी। आणि ती चटणी जास्तीची बनवून मी फ्रीजमध्ये ठेवून देते, फ्रीजमध्ये ती बऱ्याच दिवस टिकते आणि चांगली राहते चटणी। तर इथे माझे वडे तळून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता गुलाबी रंगावर मी तळलेले आहेत आणि आतनंसुद्धा चांगले खरपूस झालेले आहेत। तर अशा प्रकारे मी अजून वडे काढून तळून घेते आहे आणि त्यानंतर इथे मी आपल्याला लागणारी चटणी तयार करते। तर ही चटणी आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातले मी आणि 2-3 चमचे चटणी घेतली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातले, अर्धी वाटीपेक्षा कमी। आणि तशी मी चटणी, पातळ चटणी आपल्याला वड्यांसाठी तयार करून घेते। तर त्यानंतर हे वडे माझे भिजून झालेले आहेत चांगले आणि हे लास्ट वडे होते, ते मी आता पेपरवर काढून घेणार। आपण असेसुद्धा खाऊ शकतो, असेसुद्धा हे वडे चांगले लागतात, पण ते श्रावणीसाठी मी काढते आणि बाकीचे दही वडे बनवलेले। तर आता हे मी पाण्यातनं असे पिळून सर्व वडे काढते। पाण्याच्या जागेवर तुम्ही ताकसुद्धा घेऊ शकता आणि ताकामधनंसुद्धा हे वडे तुम्ही काढू शकता। ताकामध्ये फक्त थोडंसं मीठ घालायचं। तर इथे मी चटणी बनवली आहे आणि हे वडे मी ठेवलेत खाण्यासाठी। हे मी पाण्यामध्ये नरम नाही केले आणि इथे माझे पाण्यामध्ये नरम केलेले वडे आहेत, हे तयार झालेले आहेत। आणि ही दहीमध्ये मी जिरा पावडर, भाजलेला जिरा पावडर आणि साखर आणि थोडंसं मीठ घातले चवीप्रमाणे। आणि आता सर्व करण्यासाठी इथे हे मिरची पावडर आणि चाट मसाला आणि ही चिंचेची चटणी। तर ह्याच्यामध्ये पाणी घालून थोडी पातळ केली आहे आणि ही ड्राय चटणी ही अशी स्टोअर करून ठेवायची, राहते 1 महिना। आता तुम्हाला मी दहीवडे सर्व करून दाखवते। तर वडे घ्यायचे एका प्लेटमध्ये, त्यावर असा गोड दही घालायचा आणि चांगले वडे बुडले पाहिजे दहीमध्ये। त्यानंतर इथे चिंच गुळाची चटणी घालायची आणि छान चटपटीत लागतात त्यामुळे दहीवडे। आणि बनवा तुम्ही, तुमच्याकडे काय कार्यक्रम असेल तर सर्वांना आवडेल ही रेसिपी। त्यानंतर इथे मी घातलेला आहे चाट मसाला आणि वरण मिरची पावडर घालणार। तर अशा प्रकारे सर्व केलेत आणि थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो आपण आणि असेसुद्धा खाऊ शकतो। चला तर इथे माझे वडे बनवून झालेले आहेत आणि आज रात्रीच्या जेवणात वडेच आहेत आणि तुमच्याबरोबर सुद्धा रेसिपी शेअर करायची होती वड्यांची, म्हणून वडे बनवले। रेसिपी बघा, बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झालेली। चला तर आता आम्ही खातोय वडे। आणि अशा प्रकारे माझं रात्रीचं पूर्ण काम झालेलं आहे, किचन एकदम क्लीन झालेलं आहे। तुम्ही बघू शकता असं किचन मला क्लीन लागतं पूर्ण। त्यानंतर हा दुसऱ्या साईडचा माझा ओटा, तो सुद्धा पूर्ण क्लीन आहे, भांडी वगैरे घासून झालेली आहेत माझी एकदम। सकाळी उठल्यावर बेसिंगमध्ये मला अजिबात काहीच पसारा नाही आवडत, मग रात्रीचं 1:30-2 वाजले तरी मी भांडी घासूनच झोपते आणि असं क्लीन असेल तर सकाळी उठल्यावर एकदम बरं वाटतं बघायला। तर अशा प्रकारे माझी सर्व कामं झाल्यावर मी इथे माझ्या कपाटाचं ड्रॉवर क्लीन करत बसलेली आणि एक एक कामं असे आवरून घेतल्यावर मग पसारा होत नाही आणि कपाटातसुद्धा असं व्यवस्थित सर्व ठेवून दिल्यावर चांगलं वाटतं जरा उघडल्यावर। तर आज तुमच्याबरोबर मी दहीवड्यांची रेसिपी शेअर केलेली, खूप छान झालेले दहीवडे आणि दहीवडे बनवले, त्याच्याबरोबर मी चटणीसुद्धा बनवलेली, एक्स्ट्राची चटणी बनवलेली ती चिंच गुळ आणि खजुराची, ती लागते मला प्रत्येक रेसिपीमध्ये। आणि सर्व कामं आवरून झालेली आहेत, किचन वगैरे क्लीन झालेले आहे, तुम्ही बघितलंच आहे। आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे 11:30 वाजून गेले आहेत बहुतेक, नाही 11:30 वाजतील आता। आणि आता माझी सर्व कामं झालेली आहेत। तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि भेटूया छानशा नवीनशा ब्लॉगमध्ये।
आणि आपल्या ब्लॉग मध्ये रेसिपी असणारच आहे। चला तर आता ब्लॉग इथेच एंड करते आणि पुन्हा काहीतरी छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला घेऊन येते। चला तर बाय।